नमस्कार। कोल्हापूर शहरामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाने उसंत घेतलेली आहे, परंतु महापुराचं पाणी अजूनही आहे, पण ते थोडंफार ओसरत आहे। आज जर आपण पाहिलं तर पंचगंगा नदीची पाणी पातळी आज किती फुटांवरती आहे, त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे। आज सकाळी धरण क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे आहेत ते बंद करण्यात आलेले। धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर ओसरलेला आहे, परंतु महापुराचं पाणी थोडं थोडं संत गतीने ओसरत आहे। याविषयी अधिक आपण सविस्तर माहिती घेऊया। 4 दिवसांपासून सुरू असलेला संततधार पावसाचा जोर थोडाफार ओसरला आहे, मात्र तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे। धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप झाल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी आज देखील 44.6 इंचावर आहे। पावसाने धरण क्षेत्रात उसंत घेतली आहे, त्यामुळे राधानगरीच्या धरणाचे 4 पैकी 6 आणि 3 नंबरचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत। धरणातून आज 4,256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाचे 2 दरवाजे बंद झाल्यामुळे आता पूर ओसरण्यास मदत होणार आहे, परंतु अजूनही 95 बंधारे पाण्याखालीच आहेत। शहरात पावसाची उघडझाप 2 दिवसांपासून सुरूच आहे, परंतु जयंती नाल्याचे पाणी पात्राबाहेर आल्याने पूरबाधित क्षेत्रातील लोकांचं स्थलांतरण करण्यास सुरुवात झाली। तसेच शहरात पावसाचा जोर वाढला की सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होते, तर दुसरीकडे पूरबाधित असलेले प्रयाग चिखली आणि आंबेवाडी परिसरात पूरस्थिती आजही जैसे ते आहे, पण काल पावसाचा जोर कमी असल्यामुळे दुपारनंतर थोड्याफार प्रमाणात पुराचं पाणी ओसरू लागलं, त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळालाय। पुराची धास्ती घेऊन प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावकऱ्यांचं स्थलांतर झाल्याने ही दोन्ही गावं काल संध्याकाळी सुनीसुनी वाटत होती। आज संपूर्ण पूर परिस्थिती पाहता पुराचं पाणी ओसरण्यास बऱ्यापैकी सुरुवात काल रात्रीपासूनच झाली आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी ही फार दिलासादायक बातमी आहे। पावसाचा जोर कमी राहिल्यास पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लवकरात लवकर घट होऊन संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येईल। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।